विद्यार्थी मित्रांनो, थर्मोडायनामिक्स या चॅप्टरचा हा तिसरा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत थर्मोडायनामिक स्टेट आणि थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स। पहिल्यांदा आपण थर्मोडायनामिक स्टेटची व्याख्या पाहूया आणि त्यानंतर एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून थर्मोडायनामिक स्टेट आणि स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया। थर्मोडायनामिक स्टेट इज डिफाइंड लाइक दिस, द सिस्टम इन इक्विलिब्रियम कैरेक्टराइज्ड बाय सम फिजिकल क्वांटिटीज सच एज टेम्परेचर, प्रेशर, वॉल्यूम, डेंसिटी, मास, इंटरनल एनर्जी एक्सेट्रा इज कॉल्ड एज द थर्मोडायनामिक स्टेट ऑफ द सिस्टम। म्हणजे काय, तर एखादी सिस्टम आहे, गॅस सिस्टम, आणि त्या गॅस सिस्टमचं थर्मल इक्विलिब्रियममध्ये विशिष्ट टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम याच्या सहाय्यानं आपण ती सिस्टीम डिफाईन करतो, त्यालाच आपण त्या सिस्टीमची स्टेट असं आपण म्हणतो। त्या ठिकाणी थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग पजिसेस द सेम टेम्परेचर, देन द सिस्टीम इज कॉल्ड ए इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग। एक्सप्लेनेशन जर तुम्हाला कळलं नसेल तर छोट्याशा एक्सपेरिमेंटच्या सहाय्यानं आपण हे जाणून घेऊया, समजून घेऊया। या ठिकाणी माझ्याकडे सिलेंडर आहे आणि ज्याच्यामध्ये एक पिस्टन आहे, ज्याला आपण म्हणू सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस पिस्टन। ह्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने होत असतो। या ठिकाणी या पिस्टनच्या खाली या सिलेंडरमध्ये हवा भरलेली आहे, ही झाली आपली सिस्टीम, आणि ही सिस्टीम जी आहे ती बाहेरच्या हवेसोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे, म्हणजे या सिस्टीमचं टेम्परेचर बाहेरच्या हवे एवढं टेम्परेचर आहे। तसंच ही सिस्टीम बाहेरच्या हवेसोबत मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे, म्हणजे बाहेर जेवढं प्रेशर आहे तेवढंच यामध्ये प्रेशर आहे, जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आहे, आणि ह्या सिस्टीमला विशिष्ट व्हॉल्यूम आहे। तर या ठिकाणी ही सिस्टीम एका विशिष्ट स्टेटमध्ये आहे। आता सिस्टीम ही कोणत्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटला आपण नाव नाही देऊ शकत, जसं मोशनमध्ये आपण त्यांना नाव देतो, स्टेट ऑफ मोशन ज्याला आपण म्हणतो स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन। तसंच सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, गॅसियस स्टेट असे नाव आहेत, परंतु जर आपण एखादा गॅस घेतला तर तो गॅस वेगवेगळ्या स्टेटमध्ये असतो, त्या स्टेटला आपण विशिष्ट नाव नाही देत, तर त्या स्टेटला डिफाईन करण्यासाठी आपण फिजिकल क्वांटिटीचा उपयोग करत असतो। जसं या ठिकाणी ही सिस्टीम जी आहे ती या बाहेरच्या हवेसोबत थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे आणि त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो आहे 55 मिलीलिटर। हे मेजरिंग सिलेंडर आहे, याच्यावर मी व्हॉल्यूम मोजलेला आहे, तो आहे 55 to 56 मिलीलिटर। आणि त्याचं जे टेम्परेचर आहे ते बाहेरच्या हवे एवढं टेम्परेचर आहे, ते मोजण्यासाठी माझ्याकडे एक आहे थर्मामीटर, त्याच्यावर टेम्परेचर आहे 25.2 डिग्री सेल्सिअस, जे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे 25.2 डिग्री सेल्सिअस। ह्याचं जे प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आहे, आणि जेवढं हवेचं प्रेशर आहे ते आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर। तर अशा प्रकारे ह्या सिस्टीमचं टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि प्रेशर याच्या सहाय्यानं आपण ही सिस्टीम डिस्क्राईब केली, तर त्याला आपण म्हणू दिस इज द स्टेट ऑफ द सिस्टीम, ज्याला आपण नाव देऊया स्टेट वन, कारण याला दुसरं विशिष्ट नाव नसते, त्याला आपण स्टेट वन म्हणू, ज्याच्यामध्ये टेम्परेचर आहे 55.2 आणि याचा व्हॉल्यूम आहे 55 मिलीलिटर आणि प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर। आता आपल्याला सिस्टीमची स्टेट चेंज करायची आहे। स्टेट चेंज करायचे म्हणजे काय करायचं आहे, तर याचं टेम्परेचर, प्रेशर किंवा व्हॉल्यूम किंवा सर्व बदलायचं आहे। त्यासाठी मी सिस्टीम या ठिकाणी उकळत्या पाण्यामध्ये ठेवणार आहे। या ठिकाणी एक इंडक्शन कुकटॉप आहे, ज्याच्यावर एक भांडं ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, आणि ही सिस्टीम मी आता ह्या उकळत्या पाण्यात ठेवलेली आहे। तर या ठिकाणी काही वेळानंतर या सिस्टीमचं टेम्परेचर आणि उकळत्या पाण्याचं टेम्परेचर सारखं होईल, त्यावेळेस
ह्या सिस्टीमला नवीन स्टेट प्राप्त होईल. या ठिकाणी स्टेट डिफाईन करण्यासाठी ज्या फिजिकल क्वांटिटीज आपण यूज केलेल्या आहेत त्यांना स्टेट व्हेरिएबल्स असं आपण म्हणतो. जसं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, मास, इंटरनल एनर्जी, या सर्वांना आपण म्हणतो स्टेट व्हेरिएबल्स. आता या ठिकाणी हे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते दोन प्रकारचे असतात. एकाला म्हणतो आपण इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आणि दुसरे जे आहेत त्याला आपण म्हणतो एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय? तर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल डिफाईन ॲज द व्हेरिएबल्स ऑर फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड अपॉन द साईज ऑफ द सिस्टीम, सच ॲज टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी. दीज आर कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. बट सम व्हेरिएबल्स डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द सिस्टीम, सच ॲज व्हॉल्यूम अँड इंटरनल एनर्जी. दीज आर कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. आता या ठिकाणी ह्या सिस्टीमचं टेम्परेचर जे आहे ते उकळत्या पाण्या एवढं झालेलं आहे आणि त्याचा व्हॉल्यूमसुद्धा चेंज झालेला आहे. सुरुवातीला मी मार्किंग केलेलं होतं, पाण्याचं मार्किंग तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. आता व्हॉल्यूम चेंज झालेला आहे. आपण पहिल्यांदाचा व्हॉल्यूम मोजून घेऊया. तर त्याचा व्हॉल्यूम आहे 78 ml, जवळपास 78 ml हा व्हॉल्यूम आहे. मेजरिंग सिलिंडरच्या सहाय्याने आपण व्हॉल्यूम मोजला 78 ml. आता आपण याचं टेम्परेचर पाहूया. हा थर्मामीटर जर मी ह्या उकळत्या पाण्यात ठेवला तर आपल्याला त्याचं टेम्परेचर पाहायला मिळेल. तर हे टेम्परेचर या ठिकाणी उकळत्या पाण्याचं जनरली 100 degree Celsius असते, परंतु प्रेशरमुळं कमी जास्त होऊ शकतं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर चेंज झालं तर टेम्परेचरसुद्धा कमी जास्त होत असते. आता हे टेम्परेचर आहे 98.1 or 2 degree Celsius. आपण 98 degree Celsius म्हणूया. तर या ठिकाणी हे सिस्टीमचं टेम्परेचर झालेलं आहे 98 degree Celsius. व्हॉल्यूम झालेला आहे 75 ml. म्हणजे काय झालं? सिस्टीमची स्टेट चेंज झाली, परंतु ॲटमॉस्फेरिक प्रेशर जेवढं आहे तेवढंच या सिस्टीमचं प्रेशर आहे. कारण अजूनही सिस्टीम बाहेरच्या हवेसोबत मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे. म्हणून या नवीन सिस्टीममध्ये, नवीन स्टेटमध्ये या सिस्टीमचं टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि प्रेशर याच्या सहाय्याने स्टेट आपण डिफाईन केलेली आहे. आपण म्हणून स्टेट 2. आता आपण तिसरी स्टेट या ठिकाणी निर्माण करू शकतो, ज्या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, म्हणजे टेम्परेचर उकळत्या पाण्या एवढंच टेम्परेचर ठेवायचं आहे. 98 degree Celsius एवढंच आपल्याला टेम्परेचर ठेवायचं आहे, परंतु आपल्याला जसं प्रेशर चेंज करायचं, प्रेशरमुळे व्हॉल्यूमसुद्धा चेंज होईल. त्यासाठी माझ्याजवळ या बॉटलमध्ये मर्क्युरी आहे, वजनदार. ते वजन मी यावर ठेवतो. ते वजन जर मी यावर ठेवलं तर काय होईल? पिस्टन जे आहे ते पिस्टन ह्या वजनामुळं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं खाली दबल्या जाईल. म्हणजेच या सिस्टीमचा व्हॉल्यूम आता कमी होईल, थोडासा कमी होईल व्हॉल्यूम. तर साधारणतः 1-2 ml व्हॉल्यूम कमी झालेला आहे, जो मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकणार नाही, परंतु व्हॉल्यूम कमी झाला आणि त्यामुळं त्याचं प्रेशर वाढलेलं आहे. म्हणजे काय झालं? आता तिसरी स्टेट याला प्राप्त झालेली आहे, ज्याच्यामध्ये त्याचं प्रेशर चेंज झालं, व्हॉल्यूम चेंज झाला, परंतु टेम्परेचर मात्र आहे तेवढं. तर आपण या ठिकाणी पाहिलं की एकाच सिस्टीमच्या 3 स्टेट आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. पहिली स्टेट जी होती ती नॉर्मल एअरसोबत इक्विलिब्रियममध्ये असताना पहिली स्टेट, दुसरी स्टेट ही उकळत्या पाण्यासोबत दुसरी स्टेट पाहिली, आणि तिसऱ्या स्टेटमध्ये आपण यावर बाहेरून प्रेशर निर्माण केलं, त्यामुळे तिसरी इक्विलिब्रियम स्टेट किंवा थर्मोडायनामिक स्टेट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
या प्रयोगाच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच थर्मोडायनामिक स्टेट म्हणजे काय हे कळलं असेल आणि थर्मोडायनामिक व्हेरिएबल्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि या पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल, त्याचं नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे साईडला दिलेलं असते बेल आयकॉन, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। ह्या आधीचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आधीच्या व्हिडिओच्या लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकता किंवा प्लेलिस्टमध्ये माझे सर्व व्हिडिओ यापूर्वीचे तुम्हाला पाहायला मिळतील। तर अवश्य सगळे व्हिडिओ पहा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा।